सोलापुरातील होटगी रोडवर चव्हाण ट्रेडिंग कंपनीच्या सुसज्ज शोरूमचे उद्घाटन बुधवारी माजी महापौर पुरणचंद्र पुंजाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबू चव्हाण, घनश्याम चव्हाण, केतन शहा, सतीश मालू, सुरेश फलमारी, दिलीप पेठे, दीपक मुनोत, ॲडव्होकेट माडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून पाहुण्यांच्या हस्ते या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पहिले ग्राहक डॉक्टर तोष्णीवाल यांना 165 सेंटीमीटर लांबीचा टीव्ही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. आपल्या मनोगतामध्ये माजी महापौर पुरणचंद्र पुंजाल यांनी चव्हाण बंधूंचे कौतुक करत त्यांच्या वाटचालीच्या आठवणी सांगितल्या. जोडवलसंडा चौकामध्ये जेव्हा चव्हाण ट्रेडिंग सुरू केलं आहे त्यावेळी त्यांची धडपड वगैरे पाहिलं अगदी खोलवर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी व्यवहार त्या केला आणि आम्हाला असं वाटलं की त्या रस्त्यावर हे चालेल का. तर ते अत्यंत तेव्हा गजबजलेलं नव्हतं, आज जितकं दिसतंय त्यावेळी नव्हतं, पण अशा अवस्थेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी व्यवहार केला. आज त्याच्यानंतर हे दोन मुलं म्हणजे बापू शेतकरी हे दोघं विविध व्यवसायामध्ये त्या ठिकाणी लक्ष देतात आणि लक्ष देऊन शहराच्या विकासाबरोबर लोकांचा विकास त्या ठिकाणी करण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. खरोखरच अभिनंदन आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यावेळी बाबू चव्हाण यांनी देखील ग्राहकांच्या विश्वासामुळेच चव्हाण उद्योग समूहाची भरभराट सुरू असल्याचं सांगितलं. 1985 मध्ये चव्हाण ट्रेडिंग कंपनीची स्थापना झाली आणि त्यातच चव्हाण उद्योग हा एवढा मोठा पूर्ण सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर परिसरात त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाबाबत या ठिकाणी पोहोचलो. इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करत असताना इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्सेस, त्यानंतर ऑटोमोबाईल, त्यानंतर मोटार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ह्या सगळ्यांचा जर आम्ही पूर्ण भारताचा जर भाग असेल तो म्हणजे कस्टमरचा आमच्यावर असलेला विश्वास. यावेळी विविध मान्यवरांनी चव्हाण बंधूंना शुभेच्छा दिल्या.